नमस्कार, माझं नाव बाळकृष्ण रानडे, राहणार अंधेरी पूर्व, मुंबई 400069 विजयनगर सोसायटी. माझा नंबर 9869463177. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल मी मान्यवरांचा आभारी आहे. विज्ञाननिष्ठ सावरकर या विषयावर मी आता 2 शब्द बोलू इच्छितो. 20व्या शतकातील सर्वात चैतन्यमय धगधगीत जहाल व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. राष्ट्राभिमानी, क्रांतिकारक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ लेखक, नाटककार, महाकवी सावरकर. किती रूपे सांगावी, अष्टपैलू व्यक्तिमत्व अनेक मिळतील, पण सावरकर शतपैलू होते. जीवनाच्या प्रत्येक अंगाचा अभ्यास करणारे, प्रत्येक गोष्टीचा देशहितासाठीच कसा उपयोग करावा याचा विचार करणारे सावरकर. जहाल हिंदुत्ववादी सावरकर अत्यंत बुद्धिनिष्ठ होते, विज्ञाननिष्ठ होते. विज्ञानावर ताऊन सलागून प्रत्येक गोष्ट आपण अंगीकारावी असं सांगणारे होते. जुनं ते सारं वाईट असं त्यांचं म्हणणं नव्हतं, पण कित्येक सहस्त्र वर्षापूर्वी आवश्यक म्हणून स्वीकारलेली गोष्ट आज अनावश्यक असेल तर सोडून देऊन नव्याचा स्वीकार करावं असं त्यांचं म्हणणं होतं. ज्यावेळी युरोपात जे जे अद्ययावत म्हणून स्वीकारलं जात होतं, तेव्हा आपण जे जे जुनं तेच सोनं म्हणून जुन्याला चिकटून राहत होतो. म्हणून जुन्या गोष्टींच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न सावरकर करत असत. यज्ञ संस्थेच्या विषयी ते लिहितात की अतिशय थंड प्रदेशामध्ये अग्नीचे सहचर्य सुखाचे वाटत असेल अशा काळी यज्ञसंस्था प्रचलित झाली असावी. त्या काळी यज्ञ आरोग्यदायी व सुखदायी होत असतील, पण आत्ताच्या अत्यंत असह्य अशा उष्णतेमध्ये अग्निपूजेने कोणतेही हित साधत नाही. तरी पण यज्ञयाग चालू आहेतच. त्या व्यतिरिक्त लाकडावर लाकूड घासून मंत्रोच्चार करीत यज्ञ प्रज्वलित करण्याची पद्धत रानामनातून झाडावर झाडे घासून अग्नी पेटताना बघून माणसाला झाली असावी आणि त्याचा शोध लागला असावा, पण आज त्यापेक्षाही अधिक सोप्या रीतीने अग्नी प्रज्वलित करता येत असूनही यज्ञाच्या आणि अग्नीच्या पूर्वीप्रमाणेच पेटवला जातो. अग्नी ही देवता आहे ही पूर्वीची समजूत होती, पण आता त्याचे निसर्ग नियम समजल्यानंतरही आपण यज्ञसंस्था विसर्जित करायला नको का असं ते म्हणत. लहान मूल जन्माला आल्यानंतर केल्या जाणाऱ्या पूजेबद्दल ते म्हणतात. प्रकाश, वायू, शैल्यौषधी यांच्या अद्ययावत सोयी आहेत की नाहीत ते न बघता 5वीला आणि 6ष्ठीला 7वी आणि जीवितेची पूजा यथास्थित होते की नाही याची आपण अधिक काळजी करतो. वरवंटाला मुलाचे कपडे घालून आधी पाळण्यात निजवायचे, शांतीपाठ करायचा, 7वीचा फेरा रात्री 12 येतो म्हणून रात्रभर जागायचे. पण बरं, एवढं सर्व करूनही, एवढी पत्रास राखूनही हिंदुस्थानातच बालमृत्यूची भयंकर साथ चालू आहे. उलट युरोपात बाळ बाळंतिणीच्या वाटेस जाण्याची 7वीची हिंमतसुद्धा होत नाही. एकूण शास्त्रीय वैद्यकीय दृष्टिकोनाचाच समाजाला उपयोग होतो हेच सावरकर सांगत. सावरकर या गोष्टी किमान 50 सांगत, आजही त्यात खूप मोठा फरक पडलेला आहे असं नाही. बाळाचा जन्म दवाखान्यात झाला तरी 5वी आणि 6ष्ठी हा चालूच आहे. शव जाळण्याबद्दलचा त्यांचा विचार म्हणजे बुद्धिनिष्ठेचा कळस आहे. जेव्हा 20 ठाऊक नव्हती, काड्यापेटी ठाऊक नव्हती, तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे आजही मडके धरून पावसात भिजत असतानाही जुन्याच पद्धतीने प्रेत जाळणार. ते म्हणतात, एखाद्या आटोपशीर पेटूतून येऊन विद्युत दाहिनीत प्रेत जाळल्यास ते झटकन जळेल, पण हे कुणी ऐकणार नाही, कारण ते श्रुतीस्मृती पुराणोक्त नाही. त्याऐवजी कर्कर्त्या तिरडीवरती तुटतुटती मान नन्ना नन्ना करत असतानासुद्धा विद्रूप तोंड उघडे ठेवून लाकडी चितेवरच प्रेत जाळले जाणार. सावरकरांनी जुन्या ग्रंथांचा आदर केला आहे, कारण ती त्या काळाची आवश्यकता होती. पण आता विज्ञानावर पारखून सर्व गोष्टी केल्या तरच आपण जगाच्या मागे राहणार नाही. सावरकरांचं विज्ञाननिष्ठित तत्त्वज्ञान स्वीकारून आज आपण पुढे जात आहोत. संगणक तंत्र आम्ही आत्मसात केलं आहे. भारताएवढे संगणक तज्ज्ञ कदाचितच इतर राष्ट्रांकडे आहेत. सिलिकॉन व्हॅलीत 1000 जास्त भारतीय उद्योजक आहेत. विज्ञानाची कास धरूनच आम्ही प्रगतीचा मार्ग स्वीकारू शकलो आहोत. म्हणून समाज हितासाठी, देशहितासाठी विज्ञानाची कास धरायला सांगणाऱ्या सावरकरांना माझा साष्टांग प्रणिपात. धन्यवाद.